भैरव साहब, भैरव साहब क्या है? हे क्या काय फराळे? हा फराळे हो, आता पुन्हा मागू नका, हा शेवटचा आहे, म्हणजे संपलाय आता. दिवाळी संपली, फराळ संपला. सासरे बाबांनी काय अर्धा अर्ध किलो आणला होता की काय? नाही, प्रत्येकी चार चार किलो आणला होता, त्यातला 3.5 किलो तुमच्याच पोटात गेलाय. ए पांडू, असं कोणाचं खाणं काढू नये, शिकवलं नाही का तुझ्या मालकिणीने? हा पण तू काळजी करू नको, पुढच्या वर्षी सगळं माझ्या ताब्यात येणार. मग आहे ना, मी 400 किलो फराळ आणि 300 किलो तुला, 100 किलो आपण वाटून टाकू, कळलं? कोणाचा नंबर आहे? हॅलो, नमस्कार भैरवराव. कोण बोलते? मी माधव चिटणवीस बोलतोय. हो हो हो, रायाचे जनक, प्रांजलचा सासरा. मग प्रांजलच्या सासऱ्यांनी मला कशाला फोन केलाय? अहो, दिवाळीत कुणाकुणाला वीज द्यायचं राहिलंय, करायचं राहिलंय ते आठवत होतो, तुम्ही राहिलात हे लक्षात आलं ना, म्हणून लगेच फोन केला. अशुआ, शुभ दीपावली आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला भरभराटीच, खूप घरजावईपणाचं जावो. वा वा माधवराव वा. नाही म्हणजे काय, तुमचा तो देवटा इथे आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलाय आणि तुम्ही मला घरजावई होण्याच्या शुभेच्छा देताय? तो माझा देवटा करंटा का का त्या पैशाच्या मागे लागला हेच कळत नाही हो. त्यावर खरं तर तुमचा हक्क आहे ना. आता तुम्हीच काहीतरी करा म्हणजे माझा मुलगा मला परत मिळेल. तुम्ही काळजीच करू नका माधवराव. नाही म्हणजे तुमच्या त्या देवट्याने कितीही हातपाय मारले ना तरी देखील तो या घरचा घर जवळ होणार नाही. असं जर का झालं ना गौरव भैरवराव, तर मी आयुष्यभर तुमचा गुलाम बनून राहीन. प्रियाला माझी मुलगी समजून माझ जे काय ना तेही तुम्हाला देऊन टाकेन मी. अरे हो हो, बरं आठवलं, मला एक बायको आहे नाही का. कशी आहे माझी बायको प्रिया? आला आला माझ्या जाळ्यात आला हा. जेवण बनवते आमच्या मंग्या बरोबर. मुंग्या? मंग्या? अहो मंगेश, माझा धाकटा भाऊ. हा हा, मंग्या मंग्या. हो काय हँडसम आहे तो, गोरा आहे, उंच आहे, समाजसेवक आहे, डॉक्टर आहे, पोट आहे, सुटलेलं नाही अजिबात ते. आणि मुख्य म्हणजे अजूनही तो विवाहित आहे. हो का? मग काय करते माझी बायको त्याच्या बरोबर? अरे बापरे, जेवण बनवते आमचा मंगे आहे ना, तो असं तिला हाताला धरून जेवण बनवायला शिकवतोय.